नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप इजारदार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिलं गीत आम्ही चालवू हा पुढे वारसा या प्रस्तुत गीताचा या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपणास भावार्थ सांगणार आहे. तो भावार्थ या पद्धतीनं आहे, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरु जे ज्ञान देतात त्या ज्ञानरूपी ज्या ज्ञानाचा खजिना ज्या जाण्याची साठवण आम्ही आमच्याजवळ ठेवतो तो ठेवा असतो. आणि पुढेच तुमचेच विचार म्हणजेच आम्ही तो तुमच्या विचाराचाच वारसा पुढे चालवूत अशा पद्धतीचं विवेचन इथे कवी करतात. पुढच्या याच्यामध्ये कवी म्हणतात, पिताबंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली, तुम्ही सूर्य अम्मा दिला कवडसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधूस नाही तुम्ही माऊली, कारण गुरु हेच वडील पण आहेत. पिता म्हणजे वडील, बंधू म्हणजे भाऊ, आणि स्नेही म्हणजे जे काही आपले प्रिय आहेत. अशी माऊली म्हणजे माता पण गुरु आहेत. आणि तिच्या कल्पवृक्षामध्ये तो एक कल्पवृक्ष आहे आणि त्या कल्पवृक्षाची सावली मिळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ती सावली आम्हाला मिळू. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, तुम्ही सूर्याप्रमाणे दैदीप्यमान आहात आणि अशा प्रकारची कवडसा देणारे तुम्हीच आहात. तेव्हा आप हा जो वारसा आहे गुरु तुम्ही आम्हाला ज्ञानरूपी दिलेला आहे तो आम्ही पुढे चालवूयात. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी फुले, फलद्रुप वृक्ष हा व्हावा तसा, फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे कालांकुर बीजातले, ज्या पद्धतीनं एक बीज होतं ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचं अंकुरामध्ये रूपांतर झालं, वृक्ष छोट्याशा रोपट्यामध्ये रूपांतर झालं, तसंच आमच्या ज्ञानामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं तुम्ही जे ज्ञान आम्हाला दिलेलं आहे त्याचे त्या ज्ञानाच्यामध्ये आम्ही निश्चितच भर घालत आहोत. तिथे आज वेलीवरी फुले, आमच्या ज्ञानामध्ये असं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाने मोठं व्हावं आणि त्याला फुलं लागावीत तशाच प्रकारचे दैदीप्यमान फुलं, त्याच प्रकारची फुलं आम्हालासुद्धा म्हणजेच आमच्यामध्ये नवीन नवीन विचारांची फुलं निर्माण झालेली आहेत. आणि आता गुरु तुमचा हा फलद्रुप वृक्ष व्हावा तसा आणि तुमच्या फळाला या पद्धतीनं जसं की त्याचं फुलं झाल्यानंतर त्याचं फळामध्ये रूपांतर व्हावं, अगदी अशाच प्रकारचं ज्ञान आम्हाला मिळो आणि हाच वारसा आम्ही निश्चित चालवूया अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्या गुरुजनांना सांगतात. पुढे ते म्हणतात, शिकू धीरता वीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मणे ध्यास हा एक लागो असा. म्हणजेच सांगण्यास तात्पर्य गुरु सांगतात की शिकू धीरता, विद्यार्थी म्हणतात, मुलं म्हणतात की आमच्या अंगामध्ये आम्ही धीरता बाळूत, शूर पण राहूत, वीर पण राहूत, आणि त्याचबरोबर थोर विद्ये सवे नम्रतासुद्धा आमच्यामध्ये आम्ही बाणूयात आणि गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट या भूमिकेतून आम्ही चालूयात. आणि हाच आमच्या मनामध्ये ध्यास आहे हा सतत असावा, हाच आम्हाला लागलेला असावा गुरु. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही जे आम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्याचाच वारसा आम्ही चालवत आहोत. पुढे पुढच्या कडव्यामध्ये सांगितलं जातं की अरे जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनाचे करू पालन, म्हणे मानसी हाच आहे ठसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. जर कुणी दृष्ट असेल तर त्याला आम्ही शासन जरूर करूत, गुणी सज्जन असतील तर त्याचं पालन अवश्य करूत, आणि म्हणे मानसी आम्हाला जे तुम्ही दिलेलं आहे तो ठसा आमच्या मनावरती तुम्ही बिंबवलेला आहे आणि तोच वारसा तो आमचा वसा आहे आणि त्याच रूपाने आपण दिलेला वारसा आम्ही पुढे चालवूया. शेवटीला कवी जगदीश खेबुडकर म्हणतात, तुझी त्यागसेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, आगा पुण्यवंता भल्या मानसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. कारण तुम्ही आम्हाला त्याग दिला आहे, शिकवलं आहे गुरु, सेवा दिलेली आहे आणि ही सेवा आता फळाला आलेली आहे आणि आपली कीर्ती दाही दिशामध्ये पसरेल अशा पद्धतीनं आम्हाला एक भला माणूस आपण बनविलेला आहे आणि अशा या भल्या माणसाला खरंच आपण पुढे नेलेले आहेत. तेव्हा गुरु तुम्ही जो ज्ञानरूपी वसा दिलेला आहे
त्याचा वारसा आम्ही पुढे निश्चित चालवतो निश्चित चालवतो निश्चित चालवतो आणि आम्ही चालवूया अशा पद्धतीचा आपल्याला सांगतो। अशा प्रकारच्या या गीताचा एक भावार्थ या प्रस्तुत कवितेमध्ये जगदीश खेगुडकरांची कविता अतिशय सुंदर आहे आणि त्यांनी या गीतातून हे स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येत आहे। समजलं मुलांनो? आणि अशा पद्धतीनं हे करणं गरजेचं आहे, तेव्हा गुरुजनांबद्दल आदर असणं हेही गरजेचं आहे। अशा प्रकारचं विवेचन जगदीश खेपुडी या प्रस्तुत कवितेमध्ये करतात। तर बाळांनो आपण इथे थांबूयात। धन्यवाद।